काय मागण्यात तसं राज्यभर दूध ओतलं जात आहे. राजू शेट्टींनी दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी सुरू केलेलं आंदोलन आहे ते योग्यच आहे, परंतु सरकारच्या वतीनं 3 रुपये पर लिटर एवढं त्यामध्ये वाढ केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. विनाकारण दूध उत्पादकांच्या मागणीच्या संबंधामध्ये त्याला 5 रुपये वाढवले पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे, ती मागणी काही योग्य नाही आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पर लिटरला 3 रुपये वाढवण्यात आलेले आहे, त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे आणि सरकारला सहकार्य केलं पाहिजे. फक्त प्रसिद्धीसाठी किंवा राजकारणासाठी पुन्हा आंदोलन करण्याची आवश्यकता अजिबात नाही असं आपलं मत आहे. गेल्या अनेक वर्ष राजू शेट्टी नाराज होते त्यामुळे आंदोलन करतात सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा इतर काय त्यांच्या मागण्या संदर्भात मागण्यासाठी आंदोलन करायला काही हरकत नाही, नाराज असो की नसो त्यांनी आता इंडिया तर सोडलेलीच आहे. पण आता त्यांचं म्हणणं होतं की स्वामीनाथन आयोग अमान्य झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. नरेंद्र मोदीच्या सरकारने स्वामीनाथन आयोग जो शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये होता त्या स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी मान्य केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा 1.5 भाव जो आहे तो वाढवलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राजू शेट्टी यांनी पुन्हा एनडीएमध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी आता हे आपलं दुधाचं जे आंदोलन आहे ते थांबवलं पाहिजे आणि सरकारला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे.